नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभक्ती आणि कारकार्थ यामधील कारकार्थ किंवा कारक विभक्ती म्हणजे काय याविषयी अभ्यास करणार आहोत. कारक विभक्ती म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास कारकार्थ किंवा कारक विभक्ती असे म्हणतात. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की वाक्यात क्रियापद हा प्रमुख शब्द असतो. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करत असते. म्हणून ज्या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे हे ओळखणं सर्वात आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण प्रथमा विभक्तीची माहिती पाहणार आहोत. पहा, प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही हे आपल्याला माहित आहे. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. म्हणजे थोडक्यात वाक्यामध्ये त्या शब्दाचं स्थान जर कर्त्याचं असेल तर शक्यतो त्याची विभक्ती प्रथमा असते. कर्ता म्हणजे क्रिया करतो तो कर्ता. साधारणतः कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. उदाहरणार्थ पहा, कामगार काम करतो. या वाक्यामध्ये कामगार या शब्दाची विभक्ती ओळखायची. कामगार हा वाक्यात कर्ता आहे आणि त्याला कोणताही प्रत्यय नाही म्हणून त्याची विभक्ती या ठिकाणी प्रथम आहे. यानंतर आपण दुसरी विभक्ती जी म्हणजे द्वितीया. द्वितीया विभक्तीत आपल्याला माहित आहे की एकवचनी प्रत्यय सलाते सला नाते हे अनेकवचनी प्रत्यय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म आहे. थोडक्यात वाक्यामध्ये जर आपल्याला ज्या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे त्याचं स्थान जर कर्म असेल तर त्याची विभक्ती ही द्वितीय असते. थोडक्यात कर्म म्हणजे काय, वाक्यात ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. साधारणतः कर्माची द्वितीय विभक्ती असते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपण जे उदाहरण घेतलेलं आहे, राधा चॉकलेट खाते. या वाक्यात खाण्याची क्रिया चॉकलेटवर घडते. राधा ही चॉकलेटला खाते म्हणून चॉकलेट हे कर्म आहे व त्याची विभक्ती द्वितीय ही विभक्ती आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, द्वितीय विभक्ती आपल्याला जर एखाद्या शब्दाची ओळखायची असेल तर त्या शब्दाचं स्थान वाक्यामध्ये कर्म म्हणून असतं. जर ते कर्म असेल तर तेथे द्वितीय विभक्ती असते. यानंतर पुढची जी विभक्ती आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे तृतीय विभक्ती. आता तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय एकवचनीमध्ये ने एशी आणि अनेकवचनीमध्ये नी ही ई शी अशा आहेत. तृतीयेचा कारकार्थ करण आणि करण म्हणजेच क्रियेचे साधन होय. आपण ज्या साधनाच्या साह्याने क्रिया करतो त्याला या ठिकाणी करण असे म्हणतात. क्रिया करण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग केला जातो ते साधन तृतीय विभक्तीत दर्शवितात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जे उदाहरण घेतलेलं आहे, राम चाकूने आंबा कापतो. या वाक्यात कापण्याची क्रिया करण्याचं साधन चाकू आहे म्हणून ते तृतीय विभक्तीमध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, करण म्हणजेच क्रियेचे साधन. क्रिया ज्याच्या साह्याने आपण करतो, कापण्याची क्रिया आहे ती चाकूच्या साह्याने घडते म्हणून या ठिकाणी चाकूने या शब्दाची विभक्ती तृतीय विभक्ती होय. त्यानंतर आपल्याला पुढची विभक्ती पाहिजे जी अतिशय महत्वाची आहे. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी होत असतो. चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीत एकवचनी प्रत्यय सलाते आणि अनेकवचनीमध्ये प्रत्यय सला नाते. चतुर्थीचा कारकार्थ हा संप्रदान आहे. संप्रदान म्हणजेच दान देणे असा घेतला जातो. पा, या ठिकाणी एक महत्वाचा असा आहे पहा विद्यार्थ्यांनो, जेव्हा वाक्यातील क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते किंवा देणे सांगणे बोलणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला स्थानाला संप्रदान असे म्हणतात. याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर पहा, उदाहरणार्थ राम भिकाऱ्याला पैसे देतो. या वाक्यामध्ये राम हा भिकाऱ्याला पैसे देतो म्हणजेच देण्याची क्रिया दर्शविलेली आहे म्हणून या ठिकाणी भिकाऱ्याला
उद्देशून ही क्रिया घडलेली आहे म्हणून या ठिकाणी भिकाऱ्याला या शब्दाची विभक्ती ही चतुर्थी विभक्ती येते. आता यामध्ये एक महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे की द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय समान आहे. पण लक्षात ठेवा जेव्हा वाक्यात दान सांगणे देणे बोलणे इत्यादी अर्थाच्या क्रिया असतील तर ती विभक्ती चतुर्थी विभक्तीच असते. यासाठी आपण थोडेसे दोन उदाहरणं अभ्यासूया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी मी द्वितीया आणि चतुर्थीचे दोन असे समान उदाहरणं घेतलेली आहे. उदाहरणार्थ पहा पोलिसाने चोरास पकडले. आता पहा या ठिकाणी चोरास पकडण्याची क्रिया चोरावर घडलेली म्हणून ते कर्म आहे म्हणून या ठिकाणी द्वितीय विभक्ती आहे. इथे देणे सांगणे असा कोणताही अर्थ स्पष्ट होत नाही. तर या ठिकाणी आजीने रामास गोष्ट सांगितली म्हणजे या ठिकाणी सांगणे अशा अर्थाची क्रिया आली म्हणून या ठिकाणी रामास स आहे म्हणून चतुर्थी विभक्ती आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ला प्रत्यय घेतलेला आहे दोन्ही ठिकाणी. त्याने सचिनला ओळखले. ओळखण्याची क्रिया ही सचिनवर झालेली आहे म्हणून सचिनला या ठिकाणी द्वितीय विभक्तीत आहे. तर कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली या ठिकाणी देणे दान करणे अशा पद्धतीची क्रिया घडलेली आहे म्हणून या ठिकाणी चतुर्थी विभक्ती आहे.